आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खबै आम्ही सारे सुता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवैये आम्ही सारे खवैये सारे खवैये आम्ही सारे खवैये। नमस्कार, आम्ही सारे खवैयेच्या आजच्या भागात मी शंकर क्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण नेहमी मोठ्या माणसांकडनं एक वाक्य ऐकतो की काळ बदलला आहे, काळ बदलला आहे, पण हा काळ बदललाय म्हणजे नेमकं काय झालंय? मी विचार केला आणि मला असं जाणवलं की पूर्वीच्या म्हणजे माझ्या आईबाबांच्या काळात एखादी गोष्ट किंवा एखादी संधी मिळवण्यासाठी फार धडपड करायला लागायची, म्हणजे तडजोड करायला लागायची। हल्लीच्या काळात असं झालंय की संधी मिळते, संधी खूप असतात, ती मिळालेली संधी टिकवण्यासाठीची ही सगळी धडपड आहे आणि हाच काय तो बदललेला काळ असावा असं माझं मत आहे। बरोबर ना? पण काळ किती जरी बदलला तरी दोन गोष्टी बदलत नाही, एक लागणारी भूक आणि दुसरी पडणारा पाऊस। या पडणाऱ्या पावसात आज आपण आलो आहोत कांदिवली पश्चिम भागातल्या एका घरी। जाऊयात त्यांच्याकडे, गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज। चला। नमस्कार। या नमस्कार, एकदम छान। तुम्ही काय म्हणता? एकदम छान मजेत। प्लीज प्लीज या। हॅलो, नमस्कार। नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आजच्या आम्ही सारे खवय्याच्या भागात खूप मनापासून स्वागत। थँक्यू। कसे आहात तुम्ही सगळे? खूप मस्त। जरा टेन्शन मध्ये दिसतात बघून सगळं टेन्शन जात आमचं। कॉम्प्लिमेंट। बरं, सुरुवात तुमच्यापासून करूया। काय तुमचं संपूर्ण नाव? शुभा दिलीप पाटसकर। बर, किती वर्षांपासून इथे राहता? इथे 5 वर्ष। 5 वर्ष। आणि पूर्वी? पूर्वी अंधेरीत राहत। अंधेरीत। कोण कोण असतं तुमच्या घरी? दोन्ही मुलं सुना आणि नातवंड। आता बर अंधेरीत आम्हीच होतो, दोन मुलं आणि। बर, सुना आता दोन सुना आहेत। पूर्वीचं लाईफ आणि आताचं लाईफ बराच फरक असेल? बराच फरक आहे। म्हणजे पूर्वी कसं मी काही जे म्हणेल ते करण्याची हे होती, आता कसं प्रत्येक विचारायचं अशी पद्धत आहे आमच्याकडे की कोणालाही न विचारता कुठलंही हे नाही करायचं। म्हणजे छोट्यात छोट्या निर्णय जरी असेल ते सगळ्यांनी एकत्र येऊन तो घ्यायचा। बर, म्हणजे प्रत्येकाचं मत प्रत्येक निर्णयामध्ये असलं पाहिजे, कुणाच्या मनाविरुद्ध किंवा त्याला न सांगता नाही, मन दुखवून कुठली गोष्ट हासिल करण्यात नाही असं मत आहे। वा वा, ही झाली एक जरा वैचारिक गोष्ट। अजून गमतीशीर काही घडत असेल? हो, गमतीशीर तर बरंच घडतं, कारण आजकाल मुलींना काही करण्याची सवय नसते त्याच्यामुळे त्यांना शिकवाव्या लागतात। बरोबर। आणि सेकंड सून गुजराती आहे त्याच्यामुळे तिला मराठी येत नाही किंवा महाराष्ट्रीय शिकवणं किंवा मराठी पदार्थ किंवा काय, तसं आता आपलं गोडा मसाल्याचं जे जेवण असतं ते गोडा मसाला कसा टाकायचा तो किती टाकायचा ते सगळं शिकवलं। पण मला वाटतं घरोघरी ही पद्धत असतेच, कारण सुना नवीन आल्यानंतर त्यांच्या घरातली परंपरा आणि इकडची बरीच तफावत असते आणि मग ते ऍडजस्ट व्हायला तेवढा वेळ जातो। म्हणजे थोडक्यात त्या सेम फेज मधून सध्या तुम्ही जाता? नाही, झाली ती फेज पूर्ण झाली। झाली का? त्यांनी जे करेल ते मला सांगतो। की आता अपेक्षा नाही की हे असं असलं पाहिजे। बरोबर। की जे तुम्हाला आवडतं आणि आजकाल तुम्ही फार हे ठेवून चालत नाही, आणि जगात जर सगळीकडे सगळं खाताय करताय चेंज झालंय तर आपण पण थोडं बदलायला हवं काळानुसार। हा, काळानुसार घरात ना अशी मोठी माणसं असणं फार आवश्यक असतं की जे काळाप्रमाणे बदलतात। जर नाही बदललं ना तर ते घरात फार बरोबर बोलतो, त्याच्यामुळे फार नक्की ती सगळी माणसं की घरात तुम्ही आहात। आता जरा तुमच्या सुनबाईंशी गप्पा मारतो। जरूर। मारतात का ते गप्पा? भरपूर। हो, कोणते जास्त बरोबर आहे? दोघी बडबड आहे, म्हणजे जे काही झालेलं असेल ते टॉप टू बॉटम येऊन सांगणं सगळं सांगतात। मुलं सांगत नाही, मुलं सांगत नाही, पण सुना सगळं डिटेल सांगतो। वा वा, पहिली पावती तर मिळाली। सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव काय सांगा? माझं संपूर्ण नाव कीर्ती विवेक पाटसकर। बर, काय करता आपण?
मी अंधेरीला क्लासेसमध्ये शिकवते 8वी ते 12वी हिंदी मराठी आणि इंग्लिश. आणि ह्याशिवाय आम्ही म्हणजे मी आणि माझे कलीग आहेत क्लासेसचेच म्हणजे ज्याला जे अटॅच आहेत, तर आम्ही दोघं मिळून फूड ब्लॉगिंग करतो म्हणजे फूड क्रिटिक आहोत आम्ही, समीक्षक असं म्हणू शकता तुम्ही. तर फूड रिव्ह्यूज आम्ही लिहितो, आमचा स्वतःचा एक ब्लॉग आहे आम्ही तयार केलेला, तर त्याच्यावरती आम्ही आमचे फूड रिव्ह्यूज किंवा एखादी रेसिपी, तर साधारणपणे त्या रेसिपीज टाकतो, रिव्ह्यूज टाकतो, अगदी लोकल फूड टू ग्लोबल फूड आम्ही सगळे हंट आउट करतो आणि ते लिहितो त्याच्यामध्ये. तुम्हाला त्याची चव घ्यायला लागत असेल. हा म्हणजे ऑफकोर्स म्हणजे आम्ही असं नाही, मुद्दाम त्या उद्देशाने जातो असं नाही की कधी फॅमिली बरोबर सुद्धा गेलो, तर ते सुद्धा एक ब्लॉगिंग साठी एक छान तो एक निमित्त असतं की कसं फूड आहे, अँबियन्स कसा आहे, सर्व्हिस कशी आहे, त्याचं इंटिरियर कसं आहे. कळलं का तुम्हाला, आज आपल्याला खूप काहीतरी असं सेन्स असलेलं खायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आज चुकीची काही गुंजाईश खूपच छान. म्हणजे आज आम्हाला अगदी सगळं चोखंदळ असं काहीतरी मजा आहे तुमची, खूप छान. तुम्ही सांगा सर तुमचं काय संपूर्ण नाव. नमस्कार, माझं नाव विवेक दिलीप पाटेसकर. बरं, आपण काय करता. मी एका प्रायव्हेट एअरलाईन मध्ये जॉब करतो. बरं, काय म्हणून. ऍज अ फ्लाईट डिस्पॅचर. म्हणजे तुमच्या आदेशानंतर फ्लाईट टेक ऑफ होणार. करेक्ट, ऍब्सोल्युटली. फार महत्वाचा जॉब आहे तुमचा आणि तेवढाच म्हणजे खूप अभ्यासपूर्वक करायला लागत असेल सगळं. वा वा, खूप छान. आता जरा मुख्य मुद्द्याकडे येऊयात. वेळ झालेली भूकेची आणि मला फार भूक लागते 1:30 की, कारण आमचे प्रेक्षक माझ्या साक्षीने हे सगळं पाहत असतात. काय खातात, व्हेज की नॉनव्हेज घरात. आम्ही दोन्ही खातो, व्हेजही आणि नॉनव्हेजही. तुम्ही सगळं. आता खात नाही पण पूर्वी खात होते. पूर्वी खामी करते. हा बरं, हरकत नाही. पण आज मग आमच्यासाठी काय व्हेज करणार की नॉनव्हेज. नाही, आजच्या रेसिपीज आपल्या तिन्ही रेसिपीज व्हेजच आहेत. फॅन्टॅस्टिक. चला मग आज आपल्यासाठी तीन तीन व्हेज रेसिपीज वाट पाहत आहेत. एवढ्या छान गप्पा झालेल्या आहेत, लगेचच आपण बोलूयात रेसिपीज कडे. कीर्तिताई आणि त्यांच्या सासूबाई आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्यासाठी तीन तीन रेसिपीज करणार आहेत हे त्यांनी आपल्याला आधीच सांगितलंय. त्यातली ही पहिली. हो, कोण करणार, तुम्ही का तुमच्या सासूबाई. नाही, मी करेन. तुम्हीच करणार. बरं, काय या रेसिपीचं नाव आहे. मेक्सिकन राईस. काय साठी साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. याच्यासाठी आपल्याला हवं भिजवून 2 तास भिजवून ठेवलेला ब्राऊन राईस, आपली पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पनीर, हिरवी सिमला मिरची, खिसलेलं चीज, टोमॅटो केचप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, चॉप्ड गार्लिक आणि मीठ. मेक्सिकन राईस साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. पहिल्यांदा काय करायला लागतं. आपण इथे कुकर तापवत ठेवलाय, याच्यामध्ये आपण थोडस तेल घालूया. बरं, आपल्या अंदाजाने थोडस. आता तेल थोडस तापलं की आपण त्याच्यामध्ये चॉप्ड गार्लिक आपण ते आपण टाकूया. त्याच्यानंतर कांदा. कांदा थोडासा गुलाबीसर परतायचा आहे त्याच्यामध्ये. आता हा कांदा परतल्यानंतर आपण घालू टोमॅटो. आता हा कांदा टोमॅटो परतून झाला की आपल्याला तेलातच स्पायसेस घालायचे. आधी हे मिक्स्ड हर्ब्स लागतील. कुठलेही स्पायसेस जर तुम्ही तेलात टाकले ना तर त्याची चव पदार्थाची फार वेगळी येते. बरोबर. आता ह्यात आपण चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स हे घातलेले. पुढे काय. आता हे परतून झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये ब्राऊन राईस. ब्राऊन राईस जो आपण 2 तास भिजवला. 2 तास पाण्यात भिजवलेला आहे तो. आता हे आपण परतूया चांगलं. मला वाटतं ते आता व्यवस्थित झालेलं आहे. थोडं मीठ घालूया आता. काय करायचं पुढे. आता हा तुम्ही बघत असाल हा पूर्ण परतला गेलाय. तर आता ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त लागतं. ह्याच्या ऑलमोस्ट डबल पाणी लागेल आपल्याला. बरं, एरवीच्या भाताच्या प्रमाणात पाणी घेऊ नका, जरा जास्ती लागतं कारण हा तांदूळ मुळात जरा जाडसर आहे. आता काय. आता हे आपण झाकून ठेवून देऊया. फ्लेम मी मोठं करते. कुकरची शिट्टी लावून कुकरचं झाकण लावून ठेवू. 4 ते 5 शिट्ट्या करूया आणि मग भात निवल्यानंतर आपण उरलेलं जे टेम्परिंग आहे ते करायचंय. त्या मेक्सिकनचा टच अजून त्याला द्यायचा. म्हणजे अजून थोडासा वेळ तुम्हाला वाट पाहायला लागणार आहे. आपल्यासाठी करतात मेक्सिकन राईस. आपण आता भात शिजवायला ठेवून. भात शिजवायला ठेवून दिलेला आहे. बर. आणि एव्हाना तो निवला असेल. बर. तर आता त्याचं टेम्परिंग आपण तयार करणार आहोत, ज्याला आपण म्हणतो फोडणी टाईप. आपण एक फ्राईंग पॅन घेतलंय. ते तापल्यानंतर थोडं आपण त्याच्यात तेल घालू. तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आधी घालू हिरवी सिमला मिरची. हे जेव्हा टेम्परिंग तयार होतं ना छान दिसतं, कलरफुल दिसतं सगळं. बरोबर. त्याच्यावर आपण घालू येलो सिमला मिरची. थोडं परतून घेऊया. पुढे काय. आता याच्यात आपण पनीर घालू. हे मी मलाई पनीर घेतलेलं आहे. तुम्ही साधा पनीरही घेऊ शकता. बर.
मगाशी जे हर्ब्स आणि जे स्पायसेस आपण ह्याच्यामध्ये घातले भातामध्ये कुकरमध्ये जेव्हा घातले आता ह्याला सुद्धा थोडंसं तेच परत घालायचं वापरायचं. कारण जेव्हा आपण ही फोडणी देऊ ना, जेव्हा हे टेम्परिंग देऊ, तेव्हा तो जो फ्लेवर आहे तो व्हायब्रंट असायला पाहिजे. अजून डॉमिनंट फ्लेवर ह्याचा असला पाहिजे. थोडंसं वर्ण आपण त्याच्यामध्ये भातामध्ये मीठ घातलेलं आहे पण तरी ह्याच्यात थोडं वर्ण भरभरूया. टोमॅटो केचप घालू. तुम्हाला आवडतो ना हा राईस? हो आवडतो ना. आता हे टेम्परिंग चालू झालेलं आहे आपलं, शिजून झालेलं नाही, ते गार्निशिंगला आपण करून ठेवलेलं आहे. झालं का तयार? हो हे झालं. आता आपण हे बनवलेल्या शिजलेल्या आपल्या ब्राऊन राईस मध्ये हे आपण मिक्स करणार आहोत. मेक्सिकन राईस साठी लागणार हा राईस आणि हे टेम्परिंग तयार आहे. हो काय करायचं आता पुढे? आता हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आता आपण हे सर्व्हिंग बोल मध्ये काढूया किंवा प्लेट मध्ये आणि सर्व्ह करताना त्याच्यावरती चीज थोडस खिसलेलं हे आपण गार्निशिंग साठी. वा वा फॅन्टॅस्टिक, खूप छान त्याचा सुगंध दरवळतोय. पटकन तुम्ही लिहून घ्या मेक्सिकन राईस साठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. मेक्सिकन राईस साठी लागणार साहित्य: 2 तास भिजवलेला ब्राऊन राईस, कापलेली लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, पनीर, किसलेलं चीज, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, चिरलेलं लसूण आणि मीठ. कृती: प्रथम कुकर मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेलं लसूण, कांदा, टोमॅटो, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून नीट परतून घ्यावं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन राईस, चवीनुसार मीठ आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्याव्यात. फ्रायपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये हिरवी, पिवळी आणि लाल सिमला मिरची घालून चांगली परतून घ्यावी. सिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, आवश्यकतेनुसार मीठ आणि टोमॅटो सॉस घालून पुन्हा परतून घ्यावं. हे मिश्रण शिजवलेल्या ब्राऊन राईस वर घालून सर्व मिश्रण परतून घ्यावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये चीजची सजावट करून मेक्सिकन राईस सर्व्ह करावा. मेक्सिकन राईस साठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच. आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. हा कोण करणार आहे? हा पण मीच करते. तुम्हीच का? बर, हरकत नाही. या पदार्थाचं नाव काय? ह्या पदार्थाचं नाव आहे स्प्राउट्स सोया पुलाव. बर, स्प्राउट काय म्हणाल? स्प्राउट्स सोया पुलाव. साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. हा शिजवून घेतलेला तांदूळ, मोड आलेले आणि उकडून घेतलेले मूग मटकी, सोया चंक्स, टोमॅटो, कांदा, तमालपत्र, जीरं, हे काश्मीरी लाल मिर्च पावडर, धनिया जिरा पावडर, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. स्प्राउट सोया पुलाव साठी लागणारं साहित्य पाहिलं. हो, कृती पहिल्यांदा काय करायची? आपण थोडस कढई मध्ये तेल घालूया. आता आपण याच्यामध्ये जीरं घालू. बर, जीरं थोडं तडतडल्यानंतर हा बारीक चिरून ठेवलेला कांदा. बर, हा कांदा आपल्याला गुलाबी सर परतायचा आहे. बर, परतून झालाय कांदा. हो, आता हा गुलाबी सर झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालूया. बर, आता आपण परतूया चांगलं कांदा आणि टोमॅटो. कारण कुठल्याही डिशला ना, अशा प्रकारच्या डिशला जेवढं कांदा टोमॅटो जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी तुमची डिश जास्त सक्सेसफुल होते. कळलं का तुम्हाला? मूलमंत्र मिळालेला आहे आपल्याला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये हो परतून झालंय. आपण थोडं तमालपत्र घालू याच्यात. जरा मसालेदार आहे ना? हो, ही जरा स्पायसी डिश आहे. बर, आता ह्याच्यात आपण हळद टाकू. बर, आपण आता धणा पावडर टाकली. हा, धनिया जिरा पावडर टाकलीये आणि हळद टाकली. हळद टाकलीये. हे काश्मीरी लाल मिर्च रंगासाठी. रंगासाठी. बर, आणि आलं लसूण पेस्ट. आणि मिठाई पडलं हो? काही हरकत? हो हो, काही हरकत नाही. पडलं तरी काही हरकत नाही. मीठ चुकून पडलंय पण त्याची गरज आहे, लक्षात ठेवा. आता हे कांदा आणि टोमॅटो तेल सोडायला पाहिजे. मग आता या कांदा टोमॅटोला तेल सुटायला थोडा वेळ लागेल. किती वेळ? 1-3 मिनिट. सोया स्प्राउट्स पुलाव. कळलं का तुम्हाला काय दाखवतो? आणि तेल सुटायची आपण वाट पाहत होतो, ते आता सुटलंय. हो, बरोबर. आता ह्याच्यात आपण घालूया स्प्राउटेड. बर, मूग आणि मटकी. बर, सगळ्याची गरज नाहीये, जेवढा भात असतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात तुम्ही हे घेऊ शकता. बर, आता आपण हे मॅरिनेटेड सोया चंक्स घालूया ह्याच्यामध्ये. बर, पुढे आता हे थोडस परतून घेऊया. बर, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भात. भात, बासमती तांदळाचा भात. पुढे ह्याच्यानंतर आपण हे थोडस मिक्स करून घेऊया. बर, आणि मग ह्याच्यात चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला सगळ्यात शेवटी. हा,
येतोय. गरम मसाला घातल्यानंतर जरा पुलावचा फ्लेवर येतोय. पुढे काय करायचं? आता आपण झाकण लावून ठेवून देऊया हा एक 5 मिनिटं. थोडी त्याला वाफ येऊ दे. सगळं जरी शिजलेलं ना तरी ते सगळे जे अरोमाज आहेत ते त्याच्यामध्ये दबू दे. बर. आणि मग 5 मिनिटांनी हा खायला तयार. क्या बात आहे. 5 मिनिटात तयार होईल स्प्राउट सोया पुलाव. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. स्प्राउट सोया पुलावसाठी लागणारं साहित्य: एक वाटी मोड आणून उकडलेले मूग आणि मटकी, एक वाटी भात, सोया चंक्स, टोमॅटो, कांदा, तमालपत्र, जिरं, धणे जिरं पूड, काश्मीरी लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि कांदा परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, तमालपत्र, हळद, धणे जिरं पूड, काश्मीरी लाल मिरची पूड, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये मूग, मटकी, सोया चंक्स आणि भात घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट परतून घ्यावं. शेवटी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. साधारण 5 ते 7 मिनिटं वाफवून स्प्राउट्स सोया पुलाव सर्व्ह करावा. कीर्ती मॅडम ने आपल्यासाठी 2 रेसिपीज केल्या आहेत. त्यांच्या सासूबाई आहेत, त्या आता आपल्यासाठी काय करणार आहेत? खाकऱ्याचा पिझ्झा. बापरे, पिझ्झा पिझ्झा. चला, ह्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. खाकरा, गाजर, टोमॅटो, कांदा, सॉस, उकडलेला बटाटा, चीज वर घालेला पिझ्झा सॉस, तिखट आणि मीठ. खाकऱ्याचा पिझ्झासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. काय करायला लागतं? प्रथम पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचं. बर. फार जास्त तेल घालायची जरूर नाहीये, थोड्याच तेलात ते होणार. पुढे तुम्हाला एक एक वस्तू सांगा, मी तुम्हाला देईन. कांदा, टोमॅटो जरा परतून घ्यायचं ते. बर, ठीक. आणि जर समजा आपल्याला परतायचं नसेल तरी कच्चं हे सगळं टाकून सुद्धा त्याच्यावर जरी टाकलं तरी ते चवीला छान लागेल. बरोबर. पुढे आता याच्यात उकडलेला बटाटा घालायचा आहे. बरं, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली होती. कोथिंबीर घातली होती. पुढे काय लागणार आता? केचप आणि सॉस. आधी टोमॅटो केचप लागेल का? बघा किती लागणार आहे. पुरे इतका? हो बस. अजून लागेल? नाही. आणि ते पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस, हा तू तेवढाच. बस बस, थोडं मीठ आणि तिखट मी देतो. लहान मुलं आणि सगळे खाणत असल्यामुळे जरा तिखट थोडं बेताने घालायचं. बेताने घालायचं. आणि या खाकऱ्यात ऑलरेडी मीठ आहे. बरोबर. त्याच्यामुळे फार मीठ नाही घालायचं. गरज नाही. तिखट आणि मीठ आपण आता घातलं. अगदी थोडस पाणी घालायचंय. घालू का? हा बघा किती लागणार आहे. थोडं असं बटर सारखं लावता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यावरती स्प्रेड करता आलं पाहिजे. स्प्रेड करता. याला एक वाफ आणायची आणि मग ते डायरेक्ट खाकऱ्यावर टाकायला काही हरकत नाही. बरोबर. मला वाटतं आणि त्याला वाफ आलेली कारण आपण एनिवेज शिजवून घेतलेला सगळं आहे. बरोबर. आता हे तयार झालेलंच आहे. हे तयार झालं. काय करायचंय मग? आता हे चमच्याने त्याला लावायचंय. शेवटपर्यंत ते गेलं की शेवटच्या याच्यापर्यंत ती चव हे पसरते. बरोबर. पसरते. व्यवस्थित स्प्रेड करून घेतला. आता आता ह्याच्यावर गाजर थोडं भरभरायचं. बर. आणि आता हे चीज का? चीज. हा वा. चला, आजी आता त्याच्यावरती छान चीज स्प्रेड करतायत. पटकन तुम्ही लिहून घ्या खाकऱ्याच्या पिझ्झासाठी लागणारं साहित्य आणि कृती. खाकऱ्याचा पिझ्झा बनवण्याकरता लागणारं साहित्य: खाकरा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो सॉस, उकडून कुस्करलेला बटाटा, चीज, पिझ्झा सॉस, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून नीट परतून घ्यावं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. एका प्लेटमध्ये खाकरा घेऊन कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचं तयार मिश्रण खाकऱ्यावर सर्व बाजूंनी पसरून घ्यावं आणि किसलेलं गाजर आणि चीजची सजावट करून खाकऱ्याचा पिझ्झा सर्व्ह करावा. आज आपण आलो होतो कांदिवली पूर्व भागातल्या कीर्ती मॅडम आणि त्यांच्या सासूबाईंच्या घरी. खूप वेगळ्या, खूप छान मजेशीर गप्पा झाल्या. रेसिपीज पाहायला मिळाल्या 3-3. मला खूप बरं वाटलं. छान काहीतरी पॉझिटिव्ह असं एक फिलिंग आलं. तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूप छान वाटलं की तुम्ही आणि तुमची सगळी टीम आली. इतके कष्ट करून आपण सगळे केलंय म्हणजे आमच्या करण्याचं झालं. वा वा, खूप छान. आम्हाला पण खूप छान वाटलं आणि प्रेक्षकांना नक्कीच छान वाटलं असेल आपल्या गप्पा आणि रेसिपीज पाहून. म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हाला दोघींना ही प्रेमाची भेटवस्तू.
अशाच छान रहा, अशाच प्रयोगशील रहा, आणि तुम्हालाही आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आमच्या सुद्धा तुम्हाला पर्सनली संकर्षण, तुम्हाला झी मराठीला आणि आम्ही सारे खवय्याच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. काय गरज आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टीची जेव्हा अशा शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात. पण या शुभेच्छा, हा भाग, आजच्या रेसिपीज, हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्या शुभेच्छा आहेत आमच्यासाठी, बरोबर की नाही? त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. कीर्ती मॅडमने आपल्यासाठी केलेल्या 2 आणि त्यांच्या सासूबाईंनी केलेली 1 अशा 3-3 रेसिपीज समोर आहेत. सोबत आहेत त्यांचे पती, त्यांचा मुलगा, त्यांच्या जाऊबाई. आपण एवढे छान सगळे एकत्र आलोय, एवढा छान योग आहे. फोटो काढूया का? नक्की. फॅमिली फोटो. शुअर शुअर. बघा त्या कॅमेऱ्यात. 1, 2, 3 स्माईल प्लीज. वा, लगेच आता आपण याच्यावरती तुटून पडूयात. चालेल सर, चला आम्ही तयारच आहोत. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. भेटायचं परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान हेल्दी पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये, भेटूया पुढच्या भागात. बाय.